शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा नाशिक दौरा, सत्ताधाऱ्यांवर तोफ डागत युती सरकारच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह। एक रुपयात पीक विमा भरा आणि मजा करा, मंत्री रावसाहेब दानवेंचं शिंदखेड्यातील सभेत अजब विधान। कापडणे येथील कंजर महाराज यात्रा उत्सव उत्साहात संपन्न, वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला यंदाचा पर्यावरण पूरक यात्रोत्सव। पांढऱ्या सोन्यावर पुन्हा लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी पुन्हा अदबल, शासनाच्या मदतीकडे शिरपूर मधील शेतकऱ्यांचं लक्ष। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी निवेदन न स्वीकारल्यानं शिवसैनिक आक्रमक, तोंडाईच्या मध्ये भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक। कसगाव मध्ये बैलपोळा उत्साहात साजरा, उरुस आणि बैलपोळा निमित्त कुस्ती दंगलींचं करण्यात आलं होतं आयोजन। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। शुक्रवारी त्यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौरा केल्यानंतर आज ते नाशिकमध्ये दाखल झाले। यावेळी त्यांनी सत्ताधारी सरकारवर चांगलीच तोफ डागली आहे। राज्यातील परिस्थिती बिकट आहे, पीक पाणी नाही, शेतकरी हतबल आहेत, तरीही कोणतीही सरकारी मदत मिळत नाहीये असं म्हणत त्यांनी राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर भाष्य केलं असून, राज्यात वाढत असलेले महिला अत्याचार, उद्योगांचं स्थलांतर होत असताना कोट्यवधींचं फक्त पॅकेज जाहीर केलं जातं, पॅकेज म्हणजे 50 खोके असं म्हणत त्यांनी शिंदे सरकारला टोला लगावलाय। तर मुख्यमंत्री स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा हेलिकॉप्टर घेऊन जातात असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। राज्यातील परिस्थिती पाहता लोकशाही उरली आहे की नाही, सध्याचं सरकार घटनाबाह्य आहे, घटनाबाह्य मुख्यमंत्री एकेकाळी आमच्या सोबत होते याचा त्यांना विसर पडलाय, एहसान फरामोश लोकांबद्दल काय बोलायचं असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंबद्दल बोलणं टाळलं। भाजप सरकार येण्याच्या आधीची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीची तुलना केली तर सत्य परिस्थिती आपोआपच समोर येईल असा दावा देखील त्यांनी केलाय। नेमकं काय म्हणाले ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे पाहूयात। पण हा महत्वाचा प्रश्न आहे, आज जी मंत्रिमंडळाचं मीटिंग होतं त्या मीटिंग मधून मराठवाड्याला एक मोठं पॅकेज मिळेल असे काही पॅकेज म्हणजे काय झालेलं आहे, 50 खोके हे मंत्र्यांचे पॅकेजेस आहेत, पण मुळात आपण पाहिलं असेल मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी असेल किंवा आमच्या भयंडी मंडळांसाठी देखील असेल, सगळ्या घोषणा होतात पण अंमलबजावणी कुठेच होत नाहीये। साहेबांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त उद्योग आले असे आरटीआय मध्ये माहिती आलेली आहे, मात्र मुख्यमंत्र्यांचं भाषण झाल्याचं म्हटलं की असं उद्योग आलेले नाही। मला वाटतं काय झालेलं घटना बाहेर मुख्यमंत्र्यांना जे काही आम्ही काम केलं ते आता आमच्यासोबत होतं हे पण त्यांना विसर पडलेले। जे एहसान फरामोश आहेत त्यांच्याबद्दल किती बोलायचं आणि काय बोलायचं, कुठच्या पातळीवर जाऊन बोलायचं हा प्रश्न पडतोच। पण एक आहे आरटीआय मधून उत्तर म्हणजे सरकारकडूनच उत्तर आलेलं आहे, सध्याचं घटना बाहेर सरकार आहे त्यांच्याकडूनच उत्तर आलेलं आहे। पण एक गोष्ट स्पष्ट आहे, मोठे उद्योग असतील किंवा एमएसएमई असतील आम्ही याच्यावर अजून सविस्तर बोलणारच आहे, पण उद्धव साहेबांचा काळ आपण पाहत असाल 2.5 वर्षाचाच काळ होता, गेले 5 वर्ष देवेंद्रजींचा जो काळ होता तो 5 वर्षाचा पूर्ण होता, तेव्हा तसं काही राजकीय अडचण नव्हती, बहुमताचंच सरकार असल्यासारखं चालवायचे, वरती पण त्यांचं सरकार इथे पण त्यांचंच सरकार, तरी देखील उद्धव साहेबांच्या कार्यकर्ता कार्यकाळामध्ये आपण पाहिलं असेल कोविडची अडचण होती, हे सगळं करून देखील मोठे उद्योग किंवा एमएसएमई जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रात आणू शकलो। मुलं दगावलेली आहेत, कुपोषण असून किंवा मोठ्या प्रमाणात सरकार पण करत आहे, मात्र मुलांचे जीव वाचवण्यामध्ये मिळू शकत नाही। कुपोषण असेल किंवा शेतकरी आत्महत्या असतील किंवा महिलांवर वाढते अत्याचार असतील, त्याच्यावर कुठूनही सरकारचं भाष्य कुठेही झालंय का हे आपण पण पाहू। साहेब तुम्ही आजपासून पाहणी करताय नाशिकमध्ये, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पाऊस झाला नाही, काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये विशेष करून जे आहे ते दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीची मागणी होते, आपल्याला असं वाटतं की काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा? आता मागच्या वर्षी आम्ही सतत सांगत होतो ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टी झालेली, सततचा पाऊस लागलेला, आता आपण पाहत असाल दुष्काळ आतापर्यंत होता, पिकाचं नुकसान झालं, आता कदाचित थोडा रिमझिम पाऊस येत असेल, तरी देखील सरकार संवेदनशील आहे की नाही हा प्रश्न पडतोच ना। आम्हाला विरोधी पक्षात जरी असलो तरी आम्ही फिरतोय कारण आमची जबाबदारी आहे की हे सगळं आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणणं, आणल्यानंतर कदाचित मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, घराघरा सगळीकडे फिरतील, पण आज परिस्थिती अशी आहे की कृषी मंत्र्यांच्याच जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या जास्तीत जास्त आहेत, हे दुर्दैव आणि हे काही राजकीय हेतूने बोलत नाहीये पण हे लोकांसमोर येणं हे खूप गरजेचं आहे। का आता या मंत्रिमंडळाकडून अपेक्षा तर नाहीच आहे, कारण आपण पाहिलं असेल गेल्या एका वर्षात एकमेकांसाठी खूप भांडतात, मंत्रीपद कोणाला कुठचं खातं मिळणार, विस्तार होणार की नाही, पालकमंत्री कोण होणार, ह्याच्यावरनं वाद सुरू आहेत,
पण मुळात शेतकरी असतील, महिलांवर जे वाढत चाललेले अत्याचार आहेत त्याच्याबद्दल असेल, किंवा आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारे उद्योग असतील त्याच्याबद्दल मंत्रिमंडळ काही बोलायला तयार नाही. खोटी आश्वासनं खूप मिळतात. आज पण कदाचित 50,000 कोटी 60,000 कोटी एवढ्या काही घोषणा होतील, पण घोषणा ह्या घोषणाच राहतात, त्याची अंमलबजावणी कुठे होत नाही. बैठकीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतोय, दरमंत्री मुख्यमंत्री राहणार होते, मात्र त्या कोरडपुटाने विकासवाडी मग ते विश्रामगृहावर गेले असं म्हणतात. नाही, आमचे मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात दोन हेलिकॉप्टर घेऊन जातात. आता या मुख्यमंत्र्यांबद्दल काय बोलायचं. तर गरज आता महाराष्ट्राची हीच आहे. बघा, मी हे पण मानायला तयार आहे, त्याला तुमचं हॉटेलवर खर्च होत असेल वगैरे, पण हे सगळं कळून जनतेला फायदा काय हा मुळात प्रश्न आहे. आज पण आपण पाहिलं असेल, मला वाटतं मुख्यमंत्र्यांची विमानं वापरण्याचे रूल्स बदलले गेलेत. एक दोन पेपरमध्ये बातमी आलेली आहे. आधी नुसतं ऑफिशियल पर्पसेस म्हणजे जी जनतेची कामं आहेत त्याच्यासाठीच वापरली जाते होती. आता परत थोडं अमेंड केलं आणि सगळ्याच काही लोकांना परत घरचे जे कार्यक्रम असतील त्याच्यासाठी पण वापरू शकतो. जनतेचा पैसा आहे आणि तरी देखील असं हे सगळं चाललंय, हे दुर्दैवी. एक महत्वाची गोष्ट आहे की आम्ही ह्याच्यासाठीच थांबलो. एका वर्षापासून आपल्या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार आहे, पैशाची उधळपट्टी करते, होर्डिंग बॅनर आणि ऍडव्हर्टाईज मध्ये व्यस्त आहे, पण कामं कुठेच होत नाहीत. मुळात कालच लोकशाही दिन आपण साजरा केला, पण महाराष्ट्राने हा दिवस साजरा करायचा की नाही हा प्रश्न पडतोच ना. कारण महाराष्ट्रात लोकशाहीच नाही आहे आणि देशात देखील आता लोकशाही उरली की नाही. कारण मणिपूरमध्येच पत्रकारांनी रिपोर्टिंग केलं तर एडिटर गिलच्या काही लोकांवर केसेस पडलेल्या. तुम्ही कोणीतरी कुठचा व्हिडिओ दाखवला, एडिटर केस पडते. तर मुळात लोकशाही राहिली की नाही आपल्या देशात हा प्रश्न पडतो. मुख्यमंत्री मला वाटतं इम्पॅक्ट खूप महत्वाचा आहे, कारण ह्याच्यातून लोकांना पण जाणीव झाली पाहिजे की 2014ची परिस्थिती काय होती, काय आश्वासनं दिली होती, काय भाषणं होती आणि आत्ता काय परिस्थिती. 2014 गॅसचा भाव काय होता, पेट्रोलचा भाव काय होता, डिझेलचा भाव काय होता, डॉलरचा भाव काय होता आणि काय सांगितलं गेलं होतं आणि आत्ता 2024 काय आहे, ह्याच्यात जरी फरक बघितला तरी मला वाटतं लोक जे काही सत्य परिस्थिती आहे ती बघतील. कारण आपल्या देशात सत्यमेव जयतेला महत्व आहे, सत्यमेव जयतेला नाही. आमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 रुपयात पीक विमा भरा आणि मजा करा असं अजब वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिंदखेड्यात केलंय. मात्र त्यांनी बोलताना शेतकऱ्यांना केलेल्या इशाऱ्याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करत विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. नेमकं काय म्हणाले दानवे पाहूयात. गेल्या वर्षी 7,000 जेव्हा उद्धव ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि शरद पवार त्यांचे सपोर्ट होते, रशीद देशमुखना सिंदखेडचा 7,000 भरला. रावण साहेबाचं सरकार आलं, बाबाचं सरकार आलं, माझं सरकार आलं, आमच्या सरकारनं पहिला निर्णय घेतला की रशीद देशमुखला 7,000 रुपये भरायचं काम नाही, फक्त 1 रुपया भरायचा रशीदना आणि 7,000 रुपये मस्त मला वाटते काय करायचं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या कापडणे परिसरातील कंजर महाराज यात्रोत्सवाला भाविकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचं बघायला मिळालं. नुकताच हा यात्रोत्सव संपन्न झाला असून यावर्षी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. कंजर महाराज मंदिरामध्ये धुळे, दोंडाईचा, अंबळनेर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध ठिकाणाहून नवस्फूर्तीसाठी भाविक दाखल होत असतात. यंदा देखील जवळपास 5,000 भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलाय, तर 3,000 जास्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलंय. महामार्गावर दरवर्षी पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी यात्रोत्सव साजरा केला जातो. या यात्रेचे मूळ स्वरूप म्हणजे या ठिकाणी महाप्रसादाचा भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आणि ही परंपरा गेल्या 17 वर्षापासून सुरू अखंडपणे सुरू आहे. या यात्रोत्सवाची सुरुवात कैलासवासी सुरेश बाबूराव माळी, कैलासवासी विनायक केशव बोरसे यांच्या पुढाकाराने झाली होती. या यात्रोत्सवात कापडणे, देवभाने, नगाव, धुडी शिवार, सायने शिवार आणि महामार्गावरून येणारे जाणारे जे भाविक आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात आणि यात्रोत्सवासाठी वर्षातून एकदा येणाऱ्या या यात्रोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी
भाविक मदत देखील करतात आणि त्याच अनुषंगाने सर्वांच्या मदतीने कापडणे ग्रामस्थांच्या मदतीने व सर्व गंजर महाराज श्रद्धास्थानाचे भाविकांच्या मदतीने या ठिकाणी महाप्रसादाचा आज हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी महाप्रसादाचे व यात्रोत्सवाचे औचित्य साधून या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी गंजर महाराज मंदिर परिसरात तब्बल 20 वृक्ष या ठिकाणी लागवड करण्यात आलेली आहे आणि ही वृक्ष आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सुनगीर येथील ज्येष्ठ पत्रकार सतीश भावसार यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शेकडो किलोचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. नवसपूर्तीसाठी राज्यभरातून भाविक या ठिकाणी येत असल्याने नेहमीच गंजर महाराज मंदिर परिसरात भाविकांची मंदियाळी बघायला मिळते. हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असल्यानं या ठिकाणी निसर्ग सौंदर्यात आणखी भर पडावी म्हणून वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक यात्रोत्सव साजरा करण्यात आलाय. यामुळे आयोजकांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. राज्यातील बळीराजा नेहमीच या न त्या कारणामुळे अडचणीत सापडलेला असतो. आधीच आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत असताना हतबल झालेल्या बळीराजावर पुन्हा एकदा नुकसान ओढवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याला कॉटन बेल्टचा परिसर म्हणून राज्यासह देशभरात ओळख प्राप्त आहे. धुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सर्वाधिक प्रमाणात कापूस पिकवला जातो. मात्र याच कपाशीवर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेकडो हेक्टरवरील कपाशी पीक खराब होण्याच्या मार्गावर आहे. हातातोंडाशी आलेल्या कपाशी पिकावर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण क्षेत्र बाधित होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जाते. यामुळे शासनाने याची दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली गेली आहे. साधन म्हणजे शेती, पण तुम्ही बघा काय पिकाची अवस्था झालेली आहे. लाल्या रोगाने पूर्ण प्रादुर्भाव जमिनीवर आलेला आहे. अशामुळे आमच्या उदरनिर्वाहाचं जे साधन आहे या पिका मार्फत जे उत्पन्न येणार होतं त्या उत्पन्नामार्फतच आम्ही आमच्या संसाराचा प्रपंच चालवणार होतो. पण बघा पिकाची अशी अवस्था असल्यामुळे आता हात जोडून विनंती आहे शासनाला की शेतकऱ्याकडे बघा, काहीतरी बघा. आणि शासनाला विनंती आहे की आमच्या विनंतीचा मान ठेवून काहीतरी करा. लाल्याचा पूर्ण प्रादुर्भाव या शेतामध्ये झालेला आहे. आमचं उदरनिर्वाहाचं जे साधन आहे ते आता संपलेला आहे. 2 महिन्यांपूर्वी देखील लाल्या सदृश्य रोगाचं आक्रमण झाल्याने शेकडो हेक्टरवरील कपाशी पीक वाया गेलं होतं. या नुकसानीतून शेतकरी उभा राहत नाही तोच पुन्हा एकदा या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विशिष्ट कंपनीच्या बियाण्यांमुळे हा प्रादुर्भाव होत आहे का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. तर प्रशासनाने याची दखल घेऊन यापूर्वी व आत्ता झालेल्या पिकांसाठी कंपनीच्या बियाणात दोष आहे का याचा सोक्षमोक्ष लावून शेतकऱ्यांना नुकसानीसाठी सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी अपेक्षा या शेतकऱ्यांकडून आता व्यक्त केली जाते. महेंद्र खोंडे, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर. शुक्रवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी मंत्री दानवे यांना रेल्वे संबंधित विविध मागण्यांचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचं निवेदन दानवे यांनी न स्वीकारल्यामुळे राडा झाल्याचं चित्र बघायला मिळालं. निवेदन न स्वीकारल्याने आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी मंत्री दानवेंसमोरच घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यावेळी आमदारांसह भाजप पदाधिकारी व शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाल्याचं बघायला मिळालं. केंद्रीय राज्यमंत्री रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दौरा होता आणि ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार होते. त्या ठिकाणी आम्ही रेल्वेच्या संदर्भात निवेदन द्यायला गेलो होतो की ज्या पद्धतीने तुम्ही खान्देश एक्सप्रेस सुरू केलेली त्याच पद्धतीने नंदुरबार तर जळगाव मार्ग चाळीसगाव मार्ग म्हणजे कल्याण मुंबई इथपर्यंत ही रेल्वे चालू करावी आणि दाऊड जो जुना शहादा रस्ता जो आहे दाऊड रस्ता त्या ठिकाणी भुयारी मार्ग करावा. कारण त्या ठिकाणी उड्डाणपूल मंजूर झालेला होता परंतु तो रद्द झालेला आहे आणि 4 वर्षापासून ते काम रखडलेलं आहे. आम्ही रेल रोको आंदोलन केले, अनेक वेळेस बैठका झाल्या परंतु ते काम मार्गी लागत नाही. या निवेदन देण्यासाठी आम्ही 5 वाजेपासून त्या रेल्वे स्टेशनला बसलो होतो. सर्व शिवसैनिक माझ्याबरोबर होते आणि त्याच्यानंतर मग जसे बी दानवे साहेब आले
आल्यानंतर आम्ही निवेदन देण्यासाठी पुढे गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी भाजपाचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री जयकुमार रावळ यांनी धक्काबुक्की केली. त्याच्यावरनं मग आम्हीही त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने घोषणा दिल्या. या रावसाहेब दानवेने गेल्या मागच्या पंचवार्षिकमध्ये भाजपची सत्ता असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना शेतकऱ्यांना साला म्हटलेलं होतं आणि म्हणून या रावसाहेब दानवेचा या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या रावसाहेब दानवेचा निषेध केलेला आहे आणि या भाजपाचे आमदार जयकुमार रावळ याचाही या ठिकाणी निषेध केलेला आहे. साधं निवेदन देऊ देत नाही. या ठिकाणी या तालुक्यामध्ये सर्व अधिकारी प्रभारी आहेत, पंचायत समिती सगळ्या ठिकाणी प्रभारी अधिकारी आहेत, तिथं अधिकारी येत नाही यांच्या धाकाने. म्हणजे एक प्रकारे हुकुमशाही आणि दादागिरी या ठिकाणी भाजपाची आणि जयकुमार रावळाची चालते. याचा या ठिकाणी आम्ही तीव्र निषेध करतो आणि म्हणून तो जो राडा झाला तो जयकुमार रावळांच्या चुकीमुळे झाला. मंत्री दानवेंसह यावेळी राज्य सरकारसह केंद्र सरकारचा देखील निषेध नोंदवण्यात आला. यावेळी दानवेंसमोरच घोषणाबाजी करण्यात आल्यानं पोलीस प्रशासनाने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचं चित्र बघायला मिळालं. मंत्री दानवे सुरत भुसावळ रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत असताना दोंडाईचा रेल्वे स्टेशन या ठिकाणी हा प्रकार घडलाय. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, दोंडाईचा. भडगाव तालुक्यातील कचगाव या ठिकाणी बैलपोळा आणि उरुस निमित्ताने भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती. लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन व इतर मान्यवरांच्या हस्ते यावेळी आखाड्याचं पूजन करून या कुस्ती दंगलला सुरुवात करण्यात आली. तितूर नदीकाठी पार पडलेल्या या कुस्ती दंगलला भडगाव तालुक्यासह आजूबाजूच्या गावांमधील लहान मोठे मल्ल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मल्लांनी चित्तथरारक डावपेचांनी कुस्ती शौकीनांची मनं जिंकली असून आयोजकांकडून याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. अतिशय व्यवस्थितरित्या सुरू झालेला आहे आणि आमच्या इथे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून पीर बाबाचा उरुस म्हणून असा साजरा केला जातो. त्यानुसार ग्रामपंचायत गौरी व संपूर्ण गावाचं सहकार्य लाभत आहे. तरी सर्व पोलीस डिपार्टमेंट सर्वांनी सहकार्य चांगल्या रीतीने केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात कुस्ती शौकीनांनी विराट कुस्ती दंगलीचा आनंद घेतला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भडगाव पोलिसांच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान या कुस्ती दंगलीसाठी भडगाव तालुक्यातील पैलवान, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव.